नमस्कार खवय्यांनो, कसे असाल? आज मी तुमका उडदा मेथी करून दाखवतोय, बांगड्याची उडदा मेथी। अहो ह्यो ना कोकणातलो मस्त पैकी एकदम प्रसिद्ध असो प्रकार असा। त्यात कसा उडदाची डाळ मेथी ह्याचा सगळा असा ना तर अतिशय पौष्टिक, म्हणजे लोह कॅल्शियम ह्या सगळं मिळतं आणि हाडं बळकट होतं, त्यामुळे घटवाई येतात ना। चला तर आता आपण बनवूया उडदा मेथी, ती सुद्धा बांगड्याची उडदा मेथी। सहा बांगड्यांची आपण उडदा मेथी जी बनवतलो त्यासाठी लागणारं आता साहित्य आपण बघूया। सहा बांगड्यांचे दोन दोन फोडी करून घ्यायचे। आता घबघबीचे मोठे बांगडे मिळत असतात सध्या, त्यामुळे उडदा मेथी मस्त होतली। आता साहित्य बघूया, त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ओला खोबरा दोन वाटी, हळद एक चमचो, मिरची पूड दोन चमचे, धण्याची पूड एक चमचो। ही धण्याची पूड मी करून ठेवत आहे म्हणून अशी घेतलं आहे, नाहीतर तुम्ही धणे हवे तर धणे घेऊ शकतात, धणे दोन चमचे घेतलात तरी चालत, पण ही धण्याची पावडर एक चमचो घेतलं आहे। मीठ दीड चमचो, एक सुपारी ची गोळी होईत एवढी चिंच आणि एक उभो चिरलेलो मोठो कांदो। ह्या सगळा आपला नेहमीचं साहित्य तुमका माहीत असा, पण उडदा मेथीसाठी स्पेशल जा काय साहित्य लागता त्या साहित्य असा ता म्हणजे ह्या। ह्याच्यामध्ये तांदूळ घेतलं असं दोन चमचे, उडदाची डाळ घेतलं एक चमचो आणि मेथी ही अशी मेथीचे जे दाणे असतात ते घ्यायचे अर्धो चमचो। आणि ह्या स्वच्छ धुवून, तीनदा मी धुतलेलं असतं ह्या सगळं मिश्रण, त्या धुवून थोडंसं पाणी घालून त्या फुगत ठेवकोया, अर्धो तास तरी फुगाकोया। सगळं साहित्य आता या मिक्सरात ठेवून घेऊया आणि मस्तपैकी लावून घेऊया बारीक वाटूचा असा। हे आता सगळं साहित्य आता भिजला वाटेत दाखवलेलं आहे ना, आता सगळं साहित्य मी या मिक्सरात लावून घेत आहे। खोबरा घेतला, सगळं साहित्य घ्यायचा आणि ताटात जरासं पाणी ओतायचा आणि या बघा ह्या वाटपासाठी थोडं पाणी घेतलंय। आता मस्तपैकी गंधासारखे वाटून घ्यायचा। मिक्सरक लायलंय, या बघा असं वाटप छानपैकी झालेलं असा। गॅसवर आता ही मोठी कढई ठेवलंय, तोप ठेवा काय पण आपण ठेवू शकतो। आता ह्याच्यात मी दोन चमचे तेल टाकलंय, जरासं आहे बघा चरचर सो आवाज येत असता, तेल जरा उकळला। तेल उकळल्याबरोबर हे मग अशी तुमचं वाटप दाखवलंय, त्या सगळ्या वाटप ओतून घ्यायचा आणि ह्या वाटपात चांगली उकळी काढायची। सगळं वाटप टाकल्यावर असा चांगला बरं ढवळून घ्यायचा, म्हणजे मिक्स चांगला होता ना आणि चवही चांगली येतात। आता ह्याच्यात कसा उडदाची डाळ तांदूळ मेथी असल्यामुळे आपले हाडं आणि बळकट होतात आणि मेथीमुळे लोह आणि मिळतं ना, कॅल्शियम लोह या सगळ्या ह्या उडदा मेथीतून आपल्याला मिळतं, त्यामुळे पोरग्यांका पण चांगला आणि लहानांका थोरांका सगळ्यांकाच चांगला या उडदा मेथीचा मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत। बांगड्याची उडदा मेथी म्हटली का आमच्या घरात सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटतं हो, तुम्ही करून बघितल्याशिवाय तुमका कळायचं नाही। 5 मिनटं लागतात उकळी फुटाक मस्तपैकी। आता 5 मिनटं झालीत ना, आता ही अशी मस्तपैकी उकळी फुटली सा। आणि ह्या ना उडदा मेथीचं असं तर पातळ होतं नाही, जाडच होतं, त्यामुळे तर भाकरीबरोबर भाताबरोबर मस्त लागतं। आता उकळी फुटल्यावर ह्याच्यात ते माशाचे फोडी घालायचे आपण बांगड्याचे। बांगडे स्वच्छ धुवून तुमकं मी म्हटलं दोन फोडी करा, तुमकं हवे तर 3 फोडी करा आणि 15 मिनटं मात्र फोडींका मीठ लावूया, कारण तरच तिचं बांगड्याची मस्तपैकी उतरतली। आता ह्याच्यात हे फोडी टाकून घेऊया मस्त, बघा आवाज येत असा मासो कुतू कुतू आवाज येत आहे बघा, असे मस्तपैकी फोडी टाकून घेऊया। आता हे जे काय मी केलंय ना ते सगळे फोडी आता आतमध्ये टाकून घेतलंय आणि सगळे टाकून झाल्यावर मग चांगला शिजला काय मग तुमका मी दाखवतोय। फोडी घातल्यावर मग ह्या 5 मिनटं मस्त उकळूकोया, चांगले शिजाकोय ना बांगडे, तरच त्याची चव उतरतली आतमध्ये। हा बघा असा मस्त आता शिजला असा होता आहे जाडसर थोडा, आणि हे फोडी पण शिजले ते बघा, म्हणजे फोडासा ना मस्त शिजलेली असा, जराशी आपण तशी डावला न्या करायची समजतं आपण मऊ झाली सा ती। 5 मिनटात बांगडू शिजतं, माशाक शिजाक काही वेळ नाही लागणार, त्यामुळे हे आता शिजलेलं असा आता गॅस बंद करून टाकायचं। अशी ही आता आपली मस्तपैकी झणझणीत चमचमीत तयार झालेली असा बांगड्याची उडदा मेथी अस्सल कोकणी। हे सगळं व्हिडिओ तुम्ही माझं बघितल्यात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, आणि असेच मस्त मस्त रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्ही बघत राहा
आणि चमचमीत करून खायत रवा।